रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर आज आपण बनवणार आहोत मेथी मटार मलाई. मेथी मटार मलाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य: हाफ व्हाईट ग्रेव्ही घेतलेली आहे, एक गड्डी मेथी घेतलेली आहे, त्याची पानच फक्त घ्यायची आहेत आणि ती बारीक चिरून घेतलेली आहे. साधारण ती 250 ग्रॅम आहे. या ठिकाणी क्रीम घेतलेली आहे, 1 टेबलस्पून क्रीम घ्यायची आहे. क्रीम नसेल, अमूल क्रीम नसेल तर घरची मलाई सुद्धा चालू शकते. लसूण तुकडे 1 टेबलस्पून घेतलेला आहे. मटार 100 ग्रॅम या ठिकाणी आपण घेतलेला आहे. थोडंसं दूध घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. खडे मसाल्यामध्ये 1 तेजपत्ता आणि 3 हिरव्या विलायची या ठिकाणी आपण घेतलेले आहे. विलायची पावडर या ठिकाणी 1/2 चमचा घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्यांचा क्रश या ठिकाणी घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि पांढरी मिरी पावडर 1/2 चमचा या ठिकाणी लागणार आहे. आणि 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घ्यावायची आहे आणि थोडंसं कोमट पाणी. चला तर बनवूया मेथी मटर मलाई. पॅन इंडक्शनवर ठेवलेला आहे. थोडस तेल टाकूया, 1 चमचा तेल टाकूया. या ठिकाणी बटर टाकायचं आहे. तेजपत्ता, हिरवी विलायची टाकूया. हिरवी मिरची तुकडे टाका किंवा क्रश टाका. आलं लसणाची पेस्ट टाकूया आणि 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आलं लसणाचा कच्चा पण निघून जाण्यासाठी 1 मिनिट आपण चांगलं परतून घ्यावायचं आहे. आता व्हाईट ग्रेव्ही टाकायची आहे. एक मिनिट परतून झालेला आहे. आता आपण हा पॅन 1 मिनिट परतून झालेला आहे, आपण हे ठेवून घेऊया बाजूला आणि दुसरा पॅन ठेवून थोडस तेल टाकायचं आहे. हाय फ्लेम वरती, गॅस वर करत असाल तर हाय फ्लेम वरती ठेवायचं आहे. तेल गरम झालं की लसूण तुकडे टाकायचे. मेथी टाकायची आहे. गॅस या स्टेपला हाय फ्लेम वर का घ्यायचा आहे, कारण मेथी चांगली परतायची अशी परतल्याने कडवटपणा त्याचा निघून जातो. यासाठी गॅस हाय फ्लेम वर ठेवायचा आहे मेथी परतून घेऊपर्यंत. मेथी परतल्यानंतर आता मटार टाकूया. गॅसची फ्लेम कमी करायची आहे, मिडियम किंवा लो वर ठेवू शकता. 1 मिनिट परतून घेऊया. 1 मिनिट परतून झाल्यावरती हा पॅन आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि ग्रेव्हीचा, व्हाईट ग्रेव्हीचा पॅन आपण गॅसवर ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये थोडस दूध टाकायचं आहे.
दूध तापवून मिक्स झाल्यानंतर थोडस मीठ टाकायचंय. विलायची टाकूया, मिरी पावडर टाकायची आहे. मिरी पावडर टाकल्यानंतर आता ह्या पॅनमध्ये परतून घेतलेली मेथी, मेथीची पानं आणि मठार या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे. असं मिक्स करून फक्त एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. एक चमचा बटर टाकूया. क्रीम, अमूल क्रीम नसेल तर घरची मलई सुद्धा तुम्ही टाकू शकता. या स्टेपला मीठ चेक करायचं आहे, कमी असेल तर टाकू शकता. ही भाजी गोडसर असते, जर आपणास या भाजीला तिखटपणा आणायचा असेल तर पांढरी मिरी पावडर टाकू शकता किंवा हिरवी मिरची क्रश थोडीशी टाकून त्याला या भाजीला तिखटपणा आणू शकता. एक मिनिट परतून घ्यावायचा आहे. कसुरी मेथी टाकूया. ही झाली मेथी मटर मलाई.